पहिलाच कॉल समीर दादाचा. आय विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. तुला व्हिडिओ मध्ये घेतलं, तुला नाही म्हणजे तुझा आवाज. थँक्यू थँक्यू. कुठं आहेस? बायकोच्या नाही, बायकोनी पहिल्या बहिणीने केला, नंतर मम्मीने केला, नंतर बायकोने केला, आणि चौथा विश तुझा. हा थँक्यू. ये दादा उद्या संध्याकाळी घरी ये. ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राजदी, हॅपी बर्थडे टू यू. The next day. हाय नमस्कार, शुभ सकाळ, कशात सर्व? स्पेशल दिवस आणि कसा दिसतो टी शर्ट कमेंट करून नक्की सांगा, आणि दिवसाची सुरुवात शुभ कार्य करून करूया. चला जाऊया आणि व्लॉग सुरू करूया. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद दादा. मला माहिती होतं काय तू इथे येऊन थांबशील, जरी कॉलवर त्याने विश केलाय मला, पण मला माहिती होतं तू इथे येऊन थांबशील म्हणून आधीच कॅमेरा चालू केला, कारण का दुसऱ्या सांगू नाही शकत ना काय, परत विश करा परत विश करा. ए रात्री पडलेले हा काय. शुभ कार्य म्हणजे आईचं दर्शन घेऊन आपण दिवस सुरू करू आज. हे बघ माझ्यासोबत कोण आहे, हिला घेऊन चालला तो उरणला. शॉपिंग करायची आहे थोडी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व विद्यार्थी बंधुभगिनी, आपणा सर्वांचं आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. आज बघा, आज एक अभूतपूर्व असा योग आपल्या शाळेमध्ये चालू येत आहे. आपण सकाळी सांगितलं की आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे आजच्या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, आणि तो आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की आजच्या दिवशी काय झालं, की मुलींसाठी शाळा सुरू झालेली आहे आणि त्यांचा जन्मदिवस आज आपण अख्ख्या भारत वर्षामध्ये साजरा केला जातो. आणि आजच्या दिवसाशी सुवर्णयोग असं साधू झालेलं आहे. काय वाटतं? सुवर्णयोग साधू झाला ते म्हणजे आपल्या गावातील सन्माननीय राजदीप राजेंद्र भरत यांचा जन्मदिवस आहे, म्हणजे वाढदिवस आहे. आणि तो वाढदिवस त्यांचा तो आनंद बघा, तो आनंद साजरा करण्यासाठी जे आपल्याकडे आलेले आहे, हा आमचा सगळ्यांचा मोठेपणा आहे की तुमच्या आनंदामध्ये तुम्ही आम्हाला आमच्या मुलांना सहभागी करून घेता. आणि त्यांचा तो वाढदिवस आज आपल्या इथे साजरा करायला ते आले, ते कसे आलेले आहेत तर त्यांनी तुमच्यासाठी बघा एक वस्तू इथे आणलेली आहे. आपण तिथे लिहिले शैक्षणिक साहित्य वाटप, आणि तुम्हाला जे लागणारं शैक्षणिक साहित्य आहे ते वाटप करण्यासाठी इथे आलेले आहे. तर प्रथमतः आपण सगळ्यांनी त्याचं जोरदार स्वागत करूया. आपण हा वाढदिवस जास्त वेळ न घालवता इथे साजरा करणार आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला आणखीन सांगेन की बघा, हा एक त्यांच्याकडून एक फुल ना फुलाची पाकळी आपल्याकडे त्यांनी आणलेली आहे. आल्या का लक्षात ही जी भेट वस्तू आहे, तर
तर तिचं महत्व हे अनन्य साधारण असं महत्व आहे. जेव्हा आपण या तळागाळातील मुलांना काहीतरी देतो की नाही, आपण त्यांना आताच बोललो की तो देण्यामध्ये जो आनंद असतो की नाही तो खूप वेगळा असतो. आपण कुठेतरी जातो, देवस्थानाला जातो, इतर ठिकाणी जातो, बड्डे करतो, हे करतो, ते तर त्या कार्यक्रमापेक्षा आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये थोडस काहीतरी योगदान देतो की नाही त्याचं महत्व खूप मोठं असतं. आणि हा मुलांना तुमच्यासाठी संस्काराचा भाग असतो. आलं का लक्षात? उद्या तुम्ही पण मोठे व्हाल. लक्षात, तुम्ही मोठे व्हाल, कुठेतरी कामाला लागाल, कुठेतरी बाहेर जाल, तेव्हा तुम्हाला वाटेल अरे ह्या शाळेमध्ये मी शिकलो होतो. आलं का लक्षात? आपण कुठेतरी पैसे कमवत असतो तेव्हा आपल्याला पण असं वाटतं की मी असताना कोणीतरी असंच काहीतरी कार्यक्रम केला होता. आपल्याला पण वाटतं मी पण मोठा झालो की नाही, किंवा मला देखील काहीतरी कधीतरी मिळेल, तर मी देखील काहीतरी असं केलं पाहिजे. म्हणून हा एक संस्काराचा भाग आहे. तर हा संस्कार आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण घरात कुटुंबीय यांनी केलेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी आपलं हार्दिक स्वागत करतो आणि जास्त मी भाषणामध्ये न लांबवता आपण कार्यक्रमाकडे वळूया. अशी नशीबवाला माणसं असतात की ज्यांचा एका थोड
सेवकांकडून दोन नेत्यांच्या समवेत आपला असा वाढदिवस असतो. ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की राजदीप तुला पूर्ण आकांक्षा इच्छा तुझ्या पूर्ण हो. आई वडिलांची सेवा, पत्नीचं प्रामाणिकपणे पालन पोषण, तिला हवं नको ते विचारणं, तिची गरजा पूर्ण करणे आणि समवेत कुटुंबाच्या समवेत आपलं जे सगळं जीवन आहे ते आनंदाने व्यतीत करणं आणि प्रथम तुम्ही इथं जो हा वाढदिवस साजरा करण्याचं योजिलं त्याबद्दल पूर्ण घरात कुटुंबियांना मी धन्यवाद देतो. आमच्या मॅडम द्रोणागिरी हायस्कूलला चांगलं त्यांनी कार्य केलेलं आहे, त्या घरात मॅडम, त्यांचे पती घरात आणि सर्व त्यांच्या भगिनी आणि मित्र परिवार, आणखी आमचे जय जय थळी हे मित्र आले तुमचे. कसं असतं माहितीये, वाढदिवस आपण घरी साजरा करत असतो परंतु येऊन तुम्ही शैक्षणिक संस्थेमध्ये आज आमच्या मुलांचा सन्मान करता हा आमच्या शाळेचा मिळाला हा मोठा सन्मान आहे. तर तुम्ही इथं आलात, आम्हाला या मुलांमध्ये जो आनंदोत्सव साजरा केला आज तुमच्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व माझे ठाकूर सर शिक्षक वृंद सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. वाढ शुभेच्छा आणि सर्व कुटुंब तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ या वाढदिवसासाठी आलात त्याबद्दल मी राजेंद्र आमच्या घरात राजश्री राजेंद्र घरात आई वडील त्याच्यानंतर स्वतः राजदीप राजेंद्र घरात आणि सौभाग्यवती मानसी राजदीप घरात तसेच त्यांच्या भगिनी ममता रोहित जोशी मानसी प्रसाद पाटील हर्षिका संतोष पाटील आणि जीवलग मित्र जय कळी या सर्वांचे या शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. आणि अशीच यशाची प्रगती यशाची वंचितांनी गाठावी अशी कुटुंबियांना आशीर्वाद देतो. आणि ईश्वरीची प्रार्थना करतो की तुमच्या सदैव सदा चांगलं कार्य घडव. धन्यवाद. मम्मी पप्पा जयेश हे सर्व या शाळेत शिकलेले होते तर त्यांचे सर्व आठवणी सांगत आहे तिकडं. हे बघा बाजूला परिस्थितीत आपण शिकलो चांगले शिकलो म्हणजे हा योग आला चांगला निर्णय घेतला तुम्ही मस्त 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 निर्णय बाबा बाबा बघा दीदी भाऊ तुमचा मुलगा बघा हे तुमचा मुलगा वाटत नाही मला बीआरसी आणि नेव्हीवाल्याचा मुलगा अजिबात वाटत नाही मला हे बघा आणि व्हाईट सॉक्स कोणी सांगितले त्यांना घालायला शिकायचं होतं तेव्हा शिकलास पहिलेपासून पहिल्या बेंचवरच बसलो आता व्हिडिओ मध्ये काय कोण या वर्गात पण मी पहिल्या बेंचवरच बसलेलो बदला प्रत्येक वर्गात मी पहिल्या बेंचवर बसून असेल पण काय फायदा आज माझ्यासोबत शेवटच्या बेंचवाल्या सोबत जाऊ दे झाला ते झाला आता. थँक्यू थँक्यू मस्त दिसतात दोघी स्काउट गाईडच्या युनिफॉर्म मध्ये. आलो घरी आणि सर्व प्रोग्राम मस्त झाला. चिकार उशीर गप्पा मारत बसलो होतो. तुम्हाला सांगायला गेलो तर माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण असणार आहे 26वा बड्डे. कारण का यापूर्वी पण मी प्रत्येक बड्डेला गिफ्ट घेत आलो मम्मी पप्पांकडून भारी भारी गिफ्ट पण आनंद होता पण हा काहीतरी वेगळाच वाटते ते मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकणार. तर माझा विचार चालला हा ब्लॉग इथंच मी एंड करणार आहे थांबवणार आहे आणि संध्याकाळी आपल्या घरचा सेलिब्रेशन मी वेगळा ठेवणार आहे. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचा कुठेच नाही. आज बड्डे आहे सबस्क्राईब करायला लागेलच. चला बाय बाय काळजी घ्या.